नमस्कार मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मागील काही दिवसापासून नाराज असलेल्या भाजपच्या नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आता समेट झाले असून यांची नाराजी आता दूर झाली असून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे पुन्हा एकदा एकत्रित येणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या दोन्ही नेत्यांमध्ये नुकतंच महत्त्वाची बैठक पार पडली असून या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडे या एकाच कारने प्रवास करत नाशिकमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्यामुळे राजकुळतामध्ये एकच चर्चा सुरू झाल्या असून पंकजा मुंडे आणि फडणवीस पुन्हा एकदा एकत्रित येणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक कालपासून नाशिकमध्ये सुरू आहे आणि याच बैठकीला फडणवीस आणि पंकजा मुंडे हे देखील उपस्थित राहिले दरम्यान काही दिवसापूर्वीच पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती कारण बीडमध्ये फडणवीस यांच्या दोन्ही कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारली होती त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याचं उघड झालं होतं एवढंच काय तर पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचं देखील बोललं जात होत मात्र अखेर आता फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात दिलजमाई झाले असून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमधील आगामी मंत्रिमंडळात निश्चितपणे पंकजा मुंडे यांना त्यांना स्थान देण्यात येणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा